सातारा जिल्ह्याचा दुष्काळी भाग म्हणून ओळख असणाऱ्या माण तालुक्यामध्ये आज अवकाळी गारांच्या पावसानं चांगलाच तडाखा दिलाय. या गारांच्या पावसामध्ये डाळिंब बागांचं मोठं नुकसान झालंय. क्रॉप कव्हर टाकलेल्या बागेमध्ये गारांचा खच पडला होता. यामध्ये अनेक शेतकऱ्यांची झाडं सुद्धा उन्मळून पडलेली आहेत, तर विजेचे खांब आणि तारा सुद्धा तुटल्यात, त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झालाय. तर आपण हे दृश्य पाहतोय, साताऱ्यामध्ये तुफान गारपीट झालेली आहे. माण तालुक्यामध्ये आज अवकाळी गारांच्या पावसामुळे चांगला तडाखा बसलेला आहे आणि या गारांच्या पावसामध्ये डाळिंब बागांचं मोठं नुकसान झालंय. क्रॉप कव्हर टाकलेल्या बागेमध्ये गारांचा खच पडला होता. यावेळी अनेक शेतकऱ्यांची झाडं उन्मळून पडली आहेत, तर विजेचे खांब आणि तारा सुद्धा तुटून पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झालाय.